उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यात राज्यातल्या दुष्काळ प्रश्नाबाबत पत्रकार परिषदेतून माहिती दिली आहे. मराठवाड्यात पाण्याची गंभीर स्थिती असल्याचं सांगत मराठवाड्यात केवळ 15% पाणी साठा उपलब्ध असल्याचं त्यांनी सांगितलंय. माजलगाव मांजरा आणि जायकवाडी धरणांमध्ये पाण्याची गंभीर स्थिती असल्याचं सांगत टंचाईग्रस्त भागांना टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू असल्याचं त्यांनी सांगितलंय. राज्यात 1205 गावांना 3790 वाड्यांना 1673 टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येतोय. यासाठी 425 कोटी रुपयांचा निधी दिल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे राज्यात 425 जनावरांच्या छावण्या सुरू असून त्यात 3,90,000 जनावरं असल्याचं त्यांनी सांगितलंय. आजच्या घडीला आपल्याला जर सांगायचं झालं तर गेल्या वर्षी आजच्या तारखेला कोकणामध्ये आपल्याकडे पाणी उपलब्ध होतं 63%. मोठे मध्यम आणि लहान प्रकल्पामध्ये मिळून आता मात्र 68% पाणी आहे. कोकणामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेने ह्या धरणांमध्ये पाण्याची परिस्थिती बरी आहे. मात्र मराठवाड्यामध्ये गेल्या वर्षी आजच्या तारखेला 39% पाणी उपलब्ध होतं. आज तिथं फक्त 15% पाणी उपलब्ध आहे आणि त्याच्यात काही काही धरणं अशी आहेत की तिथं 0% पाणी आहे. उदाहरणार्थ माजलगाव, त्याचबरोबर तेरणा किंवा तिकडं असणारा मांजरा, जायकवाडीला पण पाणी तशा पद्धतीनं कमीच आहे आणि त्यामुळे मराठवाड्यातली परिस्थिती अतिशय गंभीर आज तरी आहे. नागपूरला गेल्या वर्षी 46% पाणी होतं, आज 49%. अमरावतीला 44% होतं, आज 46%. नाशिक विभागामध्ये 50% होतं, आज 36% आणि पुणे विभागात 56% होतं, आज 46% पाणी आहे. अशा प्रकारे पाण्याचे साठे त्या ठिकाणी आहेत. दुष्काळाच्या मुद्द्यावर